नमस्कार, मी किलचे विजय कुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. विजय मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर पहा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण आर्क ऑफ सर्कल आणि त्यावरील काही प्रॉब्लेमवर चर्चा केलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क या घटकावर चर्चा करणार आहोत. आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस. तर सुरुवातीला आपण पाहूत इन्स्क्राइब्ड अँगल, आंतरलिखित कोन कशाला आपण म्हणतो. तर या ठिकाणी पहा, इन्स्क्राइब्ड अँगल इन आर्क ही संकल्पना काय आहे हे सुरुवातीला आपण पाहूत. अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क, या ठिकाणी पहा, आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस या संकल्पना काय आहेत. तर इन्स्क्राइब्ड अँगल, आंतरलिखित कोनाच्या बाबतीमध्ये थोडं आपण काही कंडिशन्स या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इन्स्क्राइब्ड अँगलच्या बाबतीमध्ये आपण एका अँगलचा आणि एका आर्कचा या ठिकाणी विचार करणार आहोत, आणि त्या आर्क मध्ये आणि अँगल मध्ये काय रिलेशन असतं आणि ते रिलेशन आपल्या लक्षात आल्यानंतर आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल ही कन्सेप्ट काय आहे हे लक्षात येईल. आता या ठिकाणी समजा आपण हा ए अँगल घेतला, त्याला आपण डी ए एच असं म्हणू किंवा ई ए एफ असं म्हणू, आणि आर्क घेतला आपण हा रेड कलर मध्ये दाखवलेला आर्क. आर्क ऑफ सर्कल सी कन्सेप्ट यापूर्वी झालेली आहे आपणाला, त्यामुळे त्या आर्कला आपण डी ए एच हा आर्क म्हणू शकतो. आता या आर्क आणि अँगल मध्ये काय रिलेशन आहे, आता इन्स्क्राइब्ड अँगल ही कन्सेप्ट काय आहे, आपण इन्स्क्राइब्ड अँगलची डेफिनेशन काय सांगतोय. इन केस ऑफ वन आर्क अँड वन अँगल, एक कोन आणि एक कंस याबाबत कुठल्या कंडिशन्स सांगतो आपण. या ठिकाणी आपण एक अँगल घेतला आणि एक आर्क घेतला. इन केस ऑफ वन आर्क अँड वन अँगल, इफ आर्म्स ऑफ अँगल पासिंग थ्रू द एंड पॉइंट ऑफ आर्क, त्या अँगलच्या ज्या काय आर्म्स आहेत, साइड्स आहेत, या त्या कंसाच्या एंड पॉइंट मधून पास झालेल्या असाव्या, पासिंग थ्रू एंड पॉइंट ऑफ आर्क, ही पहिली कंडिशन. इन केस ऑफ वन अँगल अँड वन आर्क, द आर्म्स ऑफ अँगल पासिंग थ्रू एंड पॉइंट ऑफ द आर्क. आणि सेकंड कंडिशन काय आहे, अँड द व्हर्टेक्स ऑफ अँगल इज अ पॉइंट ऑफ आर्क, तो आर्कचा पॉइंट असावा बट नॉट एंड पॉइंट ऑफ आर्क. का बऱ्याच वेळा या ठिकाणी गोंधळ होतो की एक कंस आणि एक कोन याबाबत कोणाची प्रत्येक भुजा, इच आर्म ऑफ अँगल, कोणाची प्रत्येक भुजा त्या कंसाच्या एक एक अंत्यबिंदूमधून जाणारी असावी, ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय, व्हर्टेक्स ऑफ अँगल, कोणाचा शिरोबिंदू हा कंसाचा बिंदू असावा पण कंसाचा अंत्यबिंदू असू नये. द व्हर्टेक्स ऑफ अँगल इज अ पॉइंट ऑफ आर्क बट नॉट एंड पॉइंट ऑफ आर्क. आणि
अशा वेळी आपण त्या अँगलला त्या आर्क मधील इनस्क्राइब्ड अँगल असं म्हणतो. पहा, आपण इनस्क्राइब्ड अँगल, मग आता या ठिकाणी अँगल डी ए एच हा अँगल कोणत्या आर्क मध्ये इनस्क्राइब्ड झालेला आहे, या डी ए एच या आर्क मध्येच तो इनस्क्राइब्ड झालेला आहे. बऱ्याच वेळा आपण इंटरसेप्टेड आर्क आणि इनस्क्राइब्ड अँगल, अँगल हा इनस्क्राइब्ड होतो कशामध्ये, आर्क मध्ये इनस्क्राइब्ड होतो, आणि आर्क हा इंटरसेप्ट होतो कशामध्ये होतो, अँगल मध्ये होतो. आणि बऱ्याच वेळा या कन्सेप्ट विद्यार्थ्यांना क्लिअर नसतात की आपण इंटरसेप्टेड आर्क कशाला म्हणतो, इनस्क्राइब्ड अँगल कशाला म्हणतो. काही वेळा आपण प्रश्न विचारला की डी ए एच हा अँगल कोणत्या आर्क मध्ये इनस्क्राइब्ड झालेला आहे, त्यावेळी विद्यार्थी सरळ हा ब्ल्यू कलर मध्ये दिसणाऱ्या आर्कचं नाव सांगतात, परंतु नाही तर हा अँगल कोणत्या आर्क मध्ये इनस्क्राइब्ड झालेला आहे, अंतर्लिखित झालेला आहे, तर या रेड कलर मध्ये जो तुम्हाला काय आर्क दिसतो त्या आर्क मध्ये तो इनस्क्राइब्ड झालेला आहे. मग आपण सांगितलेल्या दोन कंडिशन जर तो अँगल सॅटिस्फाय करत नसेल, त्याच्या भुजा या कंसाच्या अंत्यबिंदू मधून जाणाऱ्या असाव्या आणि कोणाचा शिरोबिंदू कंसाचा बिंदू असावा परंतु अंत्यबिंदू असू नये, याच्या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय करत नसेल, एखादा अँगल आणि एखादा आर्क यामध्ये हे जर रिलेशन नसेल, तर त्यावेळी त्याला आपण इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणणार नाही. समजा या ठिकाणी मी अँगल चा व्हर्टेक्स बाहेर नेला, त्यावेळी आपण या अँगलला डी ए एच या अँगलला आपण इन्स्क्राइब्ड अँगल म्हणू शकत नाही, किंवा तोच व्हर्टेक्स आपण इंटेरियर मध्ये आणला त्यावेळी सुद्धा आपण या ठिकाणी डी ए एच या अँगलला इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणू शकत नाही. या ठिकाणी पाहता त्याचा व्हर्टेक्स हा त्या आर्कचा पॉइंट असला पाहिजे, फक्त एंड पॉइंट हा त्या अँगलचा व्हर्टेक्स हा आर्कचा एंड पॉइंट असू नये, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी समजा आपण अँगल डी ए एच हा कोणत्या आर्क मध्ये या ठिकाणी इन्स्क्राइब्ड झालेला आहे हे जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला या पद्धतीने दाखवता येईल. पहा, या ठिकाणी जो काय आर्क या ठिकाणी रेड कलर मध्ये डार्क होत चाललेला आहे, या आर्क मध्ये तो अँगल काय झालेला आहे, इन्स्क्राइब्ड झालेला आहे, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं. मग हीच संकल्पना आहे की या ठिकाणी इन्स्क्राइब्ड अँगल आपण कशाला म्हणतोय. तर पहा, इन्स्क्राइब्ड अँगल या घटकावर आपण चर्चा केलेली आहे, किंवा आता प्रत्यक्ष आपण पाहिलेलं आहे की आपण इन्स्क्राइब्ड अँगल कशाला म्हणतोय. आता या ठिकाणी पहा, त्याची जर डेफिनेशन करण्याचा प्रयत्न केला, आपण वारंवार त्याची डेफिनेशन यापूर्वी सांगितलेली आहे, फक्त या ठिकाणी लिखित स्वरूपात त्याची डेफिनेशन आपण सांगणार आहोत की इन केस ऑफ एन अँगल अँड वन आर्क, इफ द व्हर्टेक्स ऑफ एन अँगल इज अ पॉइंट ऑफ आर्क बट नॉट एंड पॉइंट ऑफ आर्क अँड द आर्म्स ऑफ एन अँगल पासिंग थ्रू द एंड पॉइंट ऑफ आर्क देन सच अँगल इज कॉल्ड अँड इन्स्क्राइब्ड अँगल इन दॅट आर्क. आणि या फिगरमध्ये जर आपण पाहिलं तर हा एडीबी हा अँगल एडीबी याच आर्क मध्ये काय झालेला आहे, इन्स्क्राइब्ड झालेला आहे. कोणता एडीबी? हा आर्क. आता याला जर मराठीमधून सांगण्याचा प्रयत्न केला तर आपणाला असं म्हणता येईल की एक कंस आणि एक कोन याबाबत जेव्हा कोणाचा शिरोबिंदू हा कंसाचा बिंदू असेल परंतु कंसाचा अंत्यबिंदू नसेल,
आणि कोणाची प्रत्येक भुजा कंसाचा एक एक अंत्यबिंदू समाविष्ट करत असेल तेव्हा तो कोण त्या कंसात अंतर्लिखित झाला आहे असे म्हणतात. आता यावरून तुम्हाला इन्स्क्राइब्ड अँगल ही कन्सेप्ट लक्षात आलेली असेल. फक्त कंडिशन्स लक्षात ठेवा की त्या कोणाच्या भुजा त्या कंसाच्या अंत्यबिंदूमधून जाव्यात आणि त्या कोणाचा शिरोबिंदू त्या कंसावर असावा त्यावेळी त्या कोणाला आपण त्या कंसातील अंतर्लिखित कोण असं म्हणतोय, इन्स्क्राइब्ड अँगल इन दॅट आर्क. आता यानंतर आपण पाहू की इंटरसेप्टेड आर्क कशाला म्हणायचे. आता इंटरसेप्टेड आर्कच्या बाबतीमध्ये पाहूत आपण की या ठिकाणी जी काही समोर फिगर दिसते आपल्याला, इन्स्क्राइब्ड अँगल ही कन्सेप्ट पाहिल्यानंतर इंटरसेप्टेड आर्क कशाला म्हणायचे. आता इंटरसेप्टेड आर्कसाठी काही खूप मोठ्या कंडिशन्स या ठिकाणी नाही. आपण आर्कचा आणि अँगलचा विचार करणार आहे. आता त्याची डेफिनेशन देण्याचा प्रयत्न केला तर आपणाला सरळ म्हणता येईल, द आर्क ऑफ सर्कल दॅट लाईज इन द इंटिरियर ऑफ द अँगल. आता इंटरसेप्टेड आर्क कशाला म्हणायचे, तर एखाद्या अँगलच्या इंटिरियर मध्ये जो काही सर्कलचा पार्ट येतो तो पार्ट म्हणजे त्या अँगलने इंटरसेप्ट केलेला काय असेल आर्क असेल, त्या अँगलचा इंटरसेप्टेड आर्क असेल. साधी डेफिनेशन. आता या ठिकाणी आपण जर विचार केला की अँगल ई ए एच या अँगलने कोणता आर्क इंटरसेप्ट केलेला आहे, तर हा ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेला आर्क हा त्या अँगलचा इंटरसेप्टेड आर्क आहे. आता आपण या हा व्हर्टेक्स त्याच्या इंटिरियर मध्ये आणू, मग त्यावेळी त्या अँगलनं इंटरसेप्ट केलेला आर्क तोच राहणार आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी अशी काही कुठली कंडिशन नाही की त्या अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलवर असावा किंवा विशिष्ट आर्कवर असावा अशी कुठलीही कंडिशन नाही. मग आता या ठिकाणी जर आपण दाखवण्याचा प्रयत्न केला की ई ए एफ या अँगलने कोणता आर्क या ठिकाणी इंटरसेप्ट केलेला आहे, तर त्याचा इंटरसेप्टेड आर्क आपणाला या ठिकाणी दाखवता येईल. या ठिकाणी जो काही डार्क कलर मध्ये आपण दाखवायला लागलेलो आहोत तो जो काही आर्क आहे हा अँगल ई ए एफ या अँगलनं इंटरसेप्ट केलेला काय असणार आहे आर्क असणार आहे, जो ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला दिसत आहे. आता त्यानंतर आपण थोडा पुढे जाऊन आणखी विचार करणार आहे की समजा आपण हा ए पॉइंट त्या सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये नेला आणि एक्सटिरियर मध्ये नेल्यानंतर त्या अँगलच्या त्या कोणाच्या अंतर्भागात किती आर्क मिळाले, आपल्याला दोन आर्क. मग जेव्हा एखाद्या अँगलचा व्हर्टेक्स हा एक्सटिरियर ऑफ सर्कल वर्तुळाच्या बाह्य भागात जातो आणि त्याच्या दोन्ही भुजा वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदतात म्हणजे त्या सिकंट असतात, तेव्हा तो अँगल किती आर्क इंटरसेप्ट करील, दोन आर्क इंटरसेप्ट करतो. या ठिकाणी एक रेड कलरचा हा एक आर्क आणि हा दुसरा आर्क, दोन आर्क इंटरसेप्ट कर. अशा वेगवेगळ्या कंडिशन्स असतील. ज्यावेळी तो व्हर्टेक्स इंटिरियर मध्ये येईल त्यावेळी तो एक आर्क इंटरसेप्ट करेल, ज्यावेळी सर्कलवर असेल त्यावेळी एकच आर्क इंटरसेप्ट करेल. त्यानंतर समजा या ठिकाणी एक टँजंट त्या अँगलची एक आर्म किंवा एक साइड ही काय आहे, टँजंट आहे आणि एक सिकंट आहे, त्यावेळी त्यानं इंटरसेप्ट केलेला हा आर्क असेल.
आम्ही दाखवलेला आर्क. म्हणजे या ठिकाणी आर्क इंटरसेप्ट होण्यासाठी वेगळ्या कुठल्या कंडिशन नाहीत. फक्त एक लक्षात ठेवायचे की कोणाच्या अंतर्भागात जो काही वर्तुळाचा भाग येतो तो भाग म्हणजे त्या कोणाने इंटरसेप्ट केलेला आहे. आता दुसरी कंडिशन अशी सुद्धा म्हणता येईल आपणाला की समजा या ठिकाणी हा ए हा व्हर्टेक्स बाहेर नेलेला आहे आपण आणि त्याच्या दोन्ही दोन्ही आर्म ह्या टेंजंट आहेत. अशा वेळी हा जो काही ई ए एफ हा अँगल आहे त्यावेळी तो दोन आर्क या ठिकाणी काय करील इंटरसेप्ट करील. या ठिकाणचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासूनचा हा जो एक आर्क आणि हा दुसरा आर्क. तर या ठिकाणी वेगवेगळ्या कंडिशन घेऊन आपण या ठिकाणी इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राइब्ड अँगल हा जो या ज्या काही कन्सेप्ट आहेत यावर या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आपणाला हे लक्षात आलेलं असेलच की आपण नेमकं इन्स्क्राइब्ड अँगल कशाला म्हणतोय आणि इंटरसेप्टेड आर्क कशाला म्हणतोय. तर पहा आपण जर आता इंटरसेप्टेड आर्कची डेफिनेशन करण्याचा प्रयत्न केला आपण यापूर्वी त्या डेफिनेशनचा उल्लेख केलेला आहे. परंतु आता या ठिकाणी डेफिनेशन देत असताना काय म्हणता येईल. समजा या ठिकाणी अशा वेगवेगळ्या कंडिशनमध्ये यापूर्वी आपण पाहिलेले की जो काही सर्कलचा पार्ट अँगलच्या इंटिरियरमध्ये येतो ते सर्व आर्क त्या अँगलनं काय केलेले असतील इंटरसेप्ट केलेले असतील ते इंटरसेप्टेड आर्क असतील अंतरखंडित कंस असतील. या ठिकाणी कंडिशन पहिल्या फिगरमध्ये एक आर्क इंटरसेप्टेड आर्क आहे दुसऱ्याही फिगरमध्ये एकच आहे तिसऱ्याही फिगरमध्ये इंटरसेप्टेड आर्क या ठिकाणी एक भुजा कोणाची स्पर्शिका आहे दुसरी छेदिका आहे. या तीनही फिगरमध्ये एकच आर्क इंटरसेप्ट होतो परंतु या फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ फिगरमध्ये त्या अँगलनं किती आर्क इंटरसेप्ट केले आंतरखंडित केलेले कंस किती आहेत दोन दोन आहेत या ठिकाणी पहा. म्हणून या ठिकाणी फक्त आपण त्याची डेफिनेशन काय करू शकतोय. या ठिकाणी पहा इन फिगर द आर्क ऑफ अ सर्कल दॅट लाईज इन द इंटिरियर ऑफ अँगल एबीसी जो काही सर्कलचे आर्क लाईज इन द इंटिरियर ऑफ अँगल एबीसी एबीसी अँगलच्या इंटिरियरमध्ये आहेत अंतर्भागात आहेत असे जे आर्क आहेत त्याला आपण इंटरसेप्टेड बाय अँगल एबीसी असं म्हणतोय त्या आर्कला. अँड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ सर्कल अँड अँगल्स आर एन पॉइंट्स ऑफ दॅट इंटरसेप्टेड आर्क आणि त्यांचे जे काही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत अँगलचे आणि त्या आर्कचे ते काय असतील त्या आर्कचे एंड पॉइंट असतील अंत्यबिंदू असतील त्या कंसाचे. ईच साइड ऑफ अँगल हॅज टू कंटेन अँड एंड पॉइंट ऑफ द आर्क. मग आता सरळ सरळ आपण सरळ डेफिनेशन करू त्याची जनरल. द पार्ट ऑफ अ सर्कल दॅट लाईज बिटवीन टू लाईन्स दॅट इंटरसेक्ट इट. आता या अँगलच्या ऐवजी कुठल्याही दोन लाईन आपण इंटरसेक्टिंग लाईन घेतल्या आणि इंटरसेक्टिंग लाईनमुळे जो काही अँगल फॉर्म होतो त्या अँगलच्या इंटिरियरमध्ये जो काही सर्कलचा पार्ट येतो त्याला सुद्धा आपण त्या अँगलचा इंटरसेप्टेड आर्क म्हणतो. म्हणून साधी डेफिनेशन आपण केलेली की दी पार्ट ऑफ सर्कल दॅट लाईज इन द इंटिरियर ऑफ द अँगल कोणाच्या अंतर्भागात येणारा वर्तुळाचा भाग म्हणजे त्या कोणाने अंतरखंडित केलेला कंस. तर अशा पद्धतीनं आपण इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क आंतरलिखित कोन आणि अंतरखंडित कंस या घटकावर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.